दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय तनिष्क स्कूल ऑफ नर्सिंग। महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख की मुश्किलें कम होने का नाम नहीं ले रही। मनी लॉन्ड्रिंग मामले में प्रवर्तन निदेशालय ने शुक्रवार को नागपुर के फेटरी स्थित देशमुख के 3 संस्थानों पर छापा मारा। शुक्रवार दोपहर देशमुख के 3 स्थानों पर ईडी की टीम ने दबिश देकर यह कार्रवाई की। हालांकि कार्रवाई के बारे में अभी कुछ भी खुलासा नहीं हुआ है। बता दें कि बीते हफ्ते ईडी ने देशमुख के कई ठिकानों पर छापेमार कार्रवाई की थी। सूत्रों से मिली जानकारी के मुताबिक मनी लॉन्ड्रिंग मामले में सीबीआई, ईडी समेत कई अन्य जांच एजेंसियों की अनिल देशमुख के खिलाफ कार्रवाई चल रही है। मधल्या काळामध्ये जे ट्वीटच्या बाबतीत चालू होतं, सेलिब्रिटीच्या ट्वीटच्या बाबतीत, त्या सेलिब्रिटीच्या ट्वीटच्या बाबतीत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला। मी जे सांगितलं होतं की आम्ही ज्या सेलिब्रिटीच्या ट्वीट झाले आहेत त्याच्या बाबतीत बीजेपीचा आयटीसी याची चौकशी करू, बीजेपीचा जो आयटीसी आहे त्याची चौकशी करू, पण माझ्या तुम्ही विपर्यास करून लता मंगेशकर चौकशी करणार, सचिन तेंडुलकरची चौकशी करणार अशा पद्धतीच्या बातम्या आल्या होत्या। त्या बाबतीत मी खुलासा करू शकतो की असं आहे, लता दीदी आमच्या दैवत आहे, सचिन तेंडुलकर संपूर्ण प्रत्येक माणूस भारताचा त्यांना मानतो, अशांता चौकशी करायचा प्रश्नच नव्हता। आमचा माझा जो आदेश दिला होता तो भारतीय जनता पार्टीचा जो आयटी सेल आहे त्या आयटी सेलची चौकशी, त्यांनी काही स्क्रिप्ट दिली का, आणि प्रिलिमरी जी चौकशी आम्ही केलेली आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलचे प्रमुख आणि 12 इन्फ्लुएन्सर्स यांचे नाव समोर आलेले आहेत आणि पुढील चौकशी 20 तारखेला